राम सेतूला सामान्यतः ऍडम ब्रिज म्हणून पण ओळखला जातो. हा एक वादग्रस्त पूल आहे आणि तो नैसर्गिक आहे की मानव निर्मित यावर कित्येक वर्षापासून चर्चा सुरू आहे. तथापि एका अमेरिकन सायन्स चॅनलच्या मतानुसार हा पूल मानव निर्मित असून काही शास्त्रज्ञांच्या मते चुनखडीच्या गोळ्याने बांधलेला हा पूल नैसर्गिक असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. तसंच राम सेतूचा उल्लेख रामायणातही आढळतो. रामायणानुसार हा पूल भगवान श्रीराम आणि त्यांच्या वानर सेनेनं बांधल्याचं इतिहासात दाखले आढळतात. जेव्हा लंकेचा राजा रावणानं माता सीतेचं हरण करून तिला पळून नेलं होतं त्यामुळं या पुलाला स्वतःचं असं धार्मिक महत्व प्राप्त आहे. तमिळनाडूमध्ये देखील असाच एक पूल आहे जो अजूनही हवाई दृश्य प्रदान करतो. तसंच हा पूल येथील पंबन बेटांसह श्रीलंकेच्या मन्नार बेटाला जोडला जातो. तर आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला राम सेतू पुलाशी संबंधित काही आश्चर्यकारक घटकांबद्दल सांगतो जे तुम्हाला नक्कीच आवडेल. वॉकेबल ब्रिज. असं म्हणतात की रामाचा पूल समुद्र सपाटीपासून उंचावर होता. काही ऐतिहासिक नोंदी सुद्धा असं सूचित करतात की 15व्या शतकापर्यंत हा पूल सहज चालताना पार केला जात होता. हा पूल जमिनीपासून सुमारे 3 ते 30 फूट खोलवर असल्याचं काही दाखले देखील आहेत. आजपर्यंत शास्त्रज्ञांनी न उलगडलेले सेतूचं रहस्य हा पूल अनेक लोकांना आश्चर्यचकित करत असतो. परंतु त्याच्या बांधकामाशी संबंधित अनेक शास्त्रज्ञांना अद्यापही उलगडा करता आलेला नाही अथवा त्याचं निराकरण देखील होऊ शकलेलं नाही. या पुलाच्या बांधकामात दगडांना जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रांबद्दल कोणालाही माहिती नाही. जगभरातील शास्त्रज्ञांनी यावर व्यापक संशोधन केलं परंतु तरीही त्यांना कोणतंही कारण सांगता आलेलं नाहीये. या पुलाला एक नाही तर बरीच नाव आहेत. तामिळनाडूतील रामेश्वर मधील राम सेतूचं नाव तुम्हाला माहिती असेलच, परंतु तुम्हाला हे माहिती आहे का या पुलाला इतरही अनेक नाव आहेत. याला ऍडम ब्रिज, नल सेतू आणि सेतू बंध असं म्हणतात. हा पूल राम आणि त्यांच्या सैन्यानं बांधला असल्यानं त्याला राम सेतू असं म्हटलं जातं. त्याचबरोबर त्याला नल सेतू असं म्हणतात कारण नलानेच रामायणानुसार पुलाची रचना केली होती. ऍडम ब्रिज हे नाव काही प्राचीन इस्लामिक ग्रंथाची देण आहे. या पुलाजवळून कोणतंही जहाज जाऊ शकत नाही. सन 1480 मध्ये समुद्रामध्ये मोठं चक्रीवादळ झाल्यानं हा पूल पाण्याखाली गेला होता. तथापि राम सेतू आजही पाण्याखाली आहे परंतु अद्याप जहाजे तेथे जाऊ शकत नाही. खरंच काही ठिकाणी पाणी पातळीच्या उतार, तसेच हा पूल पूर्णपणे पाण्यात बुडालेला नाही, त्यामुळे श्रीलंकेला जाण्यासाठी भारतातील जहाजांना दुसरा मार्ग अवलंब करावा लागतो. हा पूल 7000 वर्ष जुना आहे असं समुद्रशास्त्राच्या अभ्यासातून दिसून येतं. याचा अर्थ असा आहे की हा पूल चीनची भिंत आणि इजिप्शियन पिरॅमिड यांपेक्षाही जुना आहे. वास्तविक ही रचना 3 ते 4 हजार वर्ष जुनी. तर हा राम सेतू किमान 7000 वर्ष जुना असल्याचं काही इतिहासकार सांगतात.